नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय इतिहास दिवस 13वा या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यासाठी आपल्याला संदर्भ पुस्तकाची गरज लागेल। इयत्ता 7वी विषय इतिहासाचे पुस्तक या ठिकाणी लागणार आहे। त्यातील प्रकरण क्रमांक 5 आणि प्रकरण क्रमांक 7 या घटकावर आधारित या ठिकाणी आपल्याला हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। त्यासाठी काही अध्ययन निष्पत्ती ठेवण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी नियंत्रणासाठी वापरलेले प्रशासकीय मार्ग व व्यूहरचनेचे विश्लेषण करतात अशा प्रकारचे ही अध्ययन निष्पत्ती आहे आणि त्यामध्ये खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यासाठी बघूया। पहिले काही बाबी आठवूया। एक, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार होता, त्या जिल्ह्याला अधोरेखित करा। आपल्याला खालील जिल्ह्यांना अधोरेखित करता येईल। एक, नाशिक, त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार होता। त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे, राज्यकारभाराच्या सोयीसाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, त्यात किती खाती होती, त्यामध्ये एकूण 8 खाती होती। त्यानंतर प्रश्न तिसरा, भारतातील 3 सेना दलांची नावे लिहा। त्याचं उत्तर आहे, 1 भूदल, 2 नौदल आणि 3 वायुदल। त्यानंतर पुढील कृती आहे, करून पाहूयात, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। यामध्ये शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण आणि त्यासाठी आपल्याला 4 त्या ठिकाणी चौकट दिलेले आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत रिकाम्या जागा भरून। क्रमाने आपल्याला असं लिहिता येईल, 1 पडीक जमीन लागवडीखाली आणणे, 2 ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा न करणे, 3 बी बियाणे पुरविणे आणि 4 पूर अवर्षण अशा प्रसंगी शेतसाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना सूट देणे, अशा प्रकारचे शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण होते। त्यानंतर पुढील पानावर महाराजांच्या लष्करी विभागात पायदळ व घोडदळ असे विभाग होते। या दोन विभागाविषयी तुम्हाला माहीत असलेल्या बाबी लिहा। यामध्ये आपल्याला सुरुवातीला पायदळविषयी माहिती देता येईल। पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत आणि त्यांचा जो प्रमुख होता त्याला सर मोबत असे म्हणत। त्यानंतर पुढे घोडदळ, घोडदळात दोन प्रकारचे घोडेस्वार असत, एक शिलेदार आणि दुसरे बारदी या नावाने ते ओळखले जात। त्यानंतर पुढे कृती दिलेली, आवश्यक साहित्य त्यासाठी लागणार आहे, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट, ग्रंथ आणि पाठ्यपुस्तक। कृती काय बघूया, शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते, त्यापैकी काही किल्ले खाली दिले आहेत, त्यांची नावे त्यांच्या समोर लिहा। जे सुरुवातीचं चित्र दिसते पहिलं, ते आहे किल्ले देवगिरी। क्रमांक 2 चित्र आहे किल्ले पन्हाळा। क्रमांक 3 चित्र आहे किल्ले पद्मदुर्ग। त्यानंतर क्रमांक 4 किल्ले सिंधुदुर्ग। क्रमांक 5 चित्र हे व्यवस्थित दिसत नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येत नाही। त्यानंतर पुढे किल्ल्याचे प्रकार दिले आहेत, त्यांच्याविषयी माहिती लिहा व उदाहरण म्हणून किल्ल्यांची नावे लिहा। पहिल्या प्रकारचे किल्ले सागरी किल्ले। मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला, यासाठी म्हणजे त्याच्या पायाभरणीसाठी शिसेचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि उदाहरण आपल्याला तिथे सिंधुदुर्ग किल्ला। त्यानंतर पुढचा किल्ला डोंगरी किल्ले। अशा किल्ल्यामध्ये धान्याची कोटी किंवा युद्ध साहित्य ठेवण्यासाठी या किल्ल्यांची खास व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती आणि उदाहरण आपल्याला देता येईल, सालेरचा किल्ला किंवा मुल्लेरचा किल्ला। त्यानंतर गटात न बसणारे शब्द शोधा ही तिसरी कृती त्या ठिकाणी दिलेली, पुणे, सुपे, चाकण आणि बंगूर। त्या ठिकाणी बंगूर हे या गटात बसत नाही कारण हे कर्नाटक राज्यातील आहे, तर उरलेले हे 3 जे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत। त्यानंतर पुढे तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। या ठिकाणी सिंधुदुर्ग हा किल्ला गटात बसत नाही कारण हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे किंवा सागरी किल्ले म्हणून आपण त्याला। त्यानंतर पुढील कृती आहे, काय समजले, वरील कृती केल्यावर तुला स्वराज्याचा कारभार व स्वराज्य स्थापना या पाठात काय समजले ते थोडक्यात लिहा। अष्टप्रधान मंडळ व छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी ही मला या पाठातून या कृतीमधून समजली। या प्रश्नांची उत्तरे शोधूया। पुढील कृती, शिवाजी महाराजांनी तयार केलेले अष्टप्रधान मंडळ पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला एक चौकट दिलेली, सुरुवातीला प्रधानांचे नाव, त्यानंतर पद आणि त्यांचं काम अशा पद्धतीने ही चौकट पूर्ण करायची। एक नंबरला बघूया, मोरे, त्रिंबक, पिंगळे ज्यांचं पद प्रधान म्हणून होतं, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे। त्यानंतर 2 क्रमांकाला रामचंद्र नीलकंठ मुजुमदार पद
अमात्य आणि त्यांचं काम आहे राज्याचा जमा खर्च पाहणे. तिसरे अण्णाजी दत्त, पद आहे सचिव, सरकारी आज्ञापत्र तयार करणे. त्यानंतर चार नंबर दत्ताजी त्र्यंबक वाकणीस मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांचं काम. त्यानंतर पाचव्याला हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. त्यानंतर सहा क्रमांक रामचंद्र त्र्यंबक डबी सुमंत हे त्यांचं पद, परराज्याशी संबंध ठेवणे. त्यानंतर सात निराजीराव न्यायाधीश त्या ठिकाणी आणि काम आहे त्यांचं न्यायदान करणे. त्यानंतर शेवटचं मोरेश्वर पंडितराव, पद आहे पंडितरावच आणि त्या ठिकाणी धार्मिक व्यवहार पाणी हे त्यांचं काम. त्यानंतर शेवटच्या पानावर येऊया. इथे एक कृती दिलेली, शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीकडे लक्ष घातले. उत्तर लिहिता येईल आपल्याला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज जिंतीची सिद्धी, तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे स्वराज्य विस्तारात अडथळा आणत होते. म्हणून स्वराज्याचे रक्षण करणे कामी आरमाराकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिले. त्यानंतर पुढे एक उपक्रम दिला आहे जो आंतरजालाच्या साह्याने आपल्याला पूर्ण करायचा. आंतरजालाच्या माध्यमातून भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा हा उपक्रम आहे, ज्यावर आपण संगणकाच्या साह्याने किंवा मोबाईलच्या साह्याने इंटरनेटवरती अशा प्रकारची माहिती चित्रे शोधून ते जमा करू शकतो. धन्यवाद.